आणि त्यामुळं मी हा निर्णय घेतला. आणि माझ्या पक्षाचा अजेंडा जो आहे तो माझ्या पक्षात आंबेडकरांचा अजेंडा आहे, माझा निळा अजेंडा आहे. त्यामुळं जिथं समाजाचा फायदा होतो आहे तिथं माझा पक्ष मी सत्तेत गेल्यानंतर वाढलेला आहे. अनेक लोकांची छोटी मोठी कामंही होत आहेत आणि त्यामुळं आपण सत्तेत आहोत. आणि मी ज्यांना पाठिंबा देतो त्यांना सत्ता मिळते म्हणून मला सत्ता मिळते. इंडियामध्ये म्हणजे ती इंडियामध्ये आहेतच, पण ते ही जे INDIA आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी न जाता बाळासाहेबांनी इकडे यायला काही हरकत नाही. आणि मला त्यांच्याबद्दल आदर आहे. नाही ते बाहेर राहून मदत करतात म्हणूनच मी आतून मदत करतो. त्यामुळं लोकांच्या मृत्यूतून सत्ता मिळते. त्यामुळं पण त्यांनी भाजपसोबत यायला काही हरकत नाही आहे. म्हणजे एकतर मी सुद्धा भाजपचा शिवसेनेचा कट्टा विरोधक होतो. पण ज्या वेळेला मला बाळासाहेब ठाकरे यांची भेट झाली आणि ते म्हणाले की मी बाबासाहेबांचा विरोधक नाही, माझे वडील बहुजनकार ठाकरे बाबासाहेबांचे मित्र होते आणि आमच्याबद्दल या फक्त अशा अपोहा आहेत आणि शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आली पाहिजे अशी माझी इच्छा आहे, त्याचा विचार करा. तेवढ्याला मी 8-9 महिने आमच्या समाजातले जे विचारवंत आहेत, प्राध्यापक आहेत, डॉक्टर्स आहेत, पत्रकार आहेत, यांची चर्चा केली आणि मला सगळ्यांनी उपदेश केला की तुम्ही निर्णय घ्यायला हरकत नाही. त्यामुळं राजकारणामध्ये असे निर्णय घ्यायचे असतात आणि त्यामुळं मी हा निर्णय घेतला. आणि माझ्या पक्षाचा अजेंडा जो आहे तो माझ्या पक्षात आंबेडकरांचा अजेंडा आहे, माझा निळा अजेंडा आहे. मी जरी BJP सोबत असलो तरी मी काय बाबासाहेबी म्हणायचे की मी नेहरूंच्या मंत्रिमंडळात आहे, पण मी आता एकदम कडक असणारा दगड मी आहे. मी काय असा विळगणार नाही आहे. त्यामुळं जिथं समाजाचा फायदा होतो आहे तिथं माझा पक्ष मी सत्तेत गेल्यानंतर वाढलेला आहे. अनेक लोकांची छोटी मोठी कामंही होत आहेत आणि त्यामुळं आपण सत्तेत आहोत. आणि मी ज्यांना पाठिंबा देतो त्यांना सत्ता मिळते म्हणून मला सत्ता मिळते. आणि प्रकाश आंबेडकर ज्यांना पाठिंबा देतात त्यांना सत्ता मिळत नाही आहे. त्यामुळं ते आणि मी जर एकत्र आलो तर आमच्या समाजाची मोठी ताकद उभी राहणार आहे. मी अनेक वेळेला त्यांना आव्हान केलेलं आहे की रिपब्लिकन पक्ष हा या नावाचा पक्ष असला पाहिजे, बाबासाहेबांनी स्थापन केलेला पक्ष आहे. तुमची बहुजन वंचित आघाडी आहे ते नाव सगळ्या वंचितांना एकत्र आणणं बहुजनांना हा फॉर्म्युला तुमचा मला मान्य आहे, पण तो रिपब्लिकन पक्षाच्या बॅनरखाली तो केला पाहिजे. त्याला वेगळी वंचित बहुजन आघाडी करण्याची आवश्यकता नाही आहे. आणि बाबासाहेबांचा पक्ष आम्ही दोघे मिळून जर चालवला तर त्याला मोठं यश येणार आहे, समाजातल्या कार्यकर्त्यांना सत्तेची संधी मिळणार आहे. त्यामुळं माननीय बाळासाहेब आंबेडकर यांनी NDA सोबत यायला काही हरकत नाही आहे. तर जसे जॉर्ज फर्नांडिस, त्यानंतर नितीश कुमार, ममता बॅनर्जी, शरद यादव अशासारखे नेते NDA सोबत होते अटलजीच्या काळामध्ये. आणि आता NDAमध्ये अनेक पक्षाचे लोक आहेत, अनेक पक्ष आहेत NDAसोबत. त्यामुळे लगेच आपण काय सगळा BJPचा अजेंडा स्वीकारलेला असं नाही आहे. ठीक आहे, BJPचा अजेंडा त्यांचा अजेंडा आहे, आमचा अजेंडा आमचा आहेच आमचा अजेंडा. आणि नरेंद्र मोदी हे अत्यंत ॲक्टिव्ह नेते आहेत, बाबासाहेबांच्याबद्दल आदर ठेवणारे आहेत. आणि हे सगळं सगळा देश पाहतो आहे. सगळ्या मोदीजी सत्तेवर आल्यानंतरच MMRDCच्या वतीनं 1100-1200 कोटीचं मुंबईमध्ये इंदू मिलचं काम होत आहे, मोठं स्मारक होतं आहे. दिल्लीमध्ये अनेक स्मारकं त्यांनी केलेली आहेत. काँग्रेसच्या काळामध्ये सगळी कामं पडून होती. त्यामुळं आणि संविधान ते बदलण्याचा विषयच येत नाही. नेहमी संविधानाची ती गोष्ट करतात, बुद्धिझमची गोष्ट करतात, बाबासाहेबांचं नाव घेतात. ते संविधान बदललेलं कसे काय? संविधान बदलण्याचा कुणाचा अधिकार नाही आहे. त्यामुळं मला असं वाटतं की बाळासाहेबांनी याचा पुनर्विचार करावा. मोदींवर आणि BJPवर टीका करून काही चालणार नाही आहे. त्यांनी आमच्यासोबत यायला काही हरकत नाही. त्यांनी इंडियामध्ये म्हणजे ती इंडियामध्ये आहेतच, पण ते ही जे INDIA आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी न जाता बाळासाहेबांनी इकडे यायला काही हरकत नाही. आणि मला त्यांच्याबद्दल आदर आहे. ते बाबासाहेबांचे नातू आहेत, आम्ही काही नातू नाही. पण त्यांनी थोडासा समाजाच्या फायद्याचा विचार करावा आणि त्यांच्याकडे जे कौशल्य आहे पॉलिटिक्सचं ते जर इकडं त्यांनी वापरलं. आणि मी फील्ड वर्कर आहे आणि त्यांच्याकडे चांगलं कौशल्य आहे, आम्ही दोघे एकत्र आलो तर समाजातल्या अनेक घटकांना न्याय मिळू शकेल, समाजाचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी त्याची अजून चांगली मदत होऊ शकेल. त्यामुळं त्यांनी NDAमध्ये येण्याचा, महायुतीमध्ये येण्याचा विचार
करावा असं त्यांना आमचं नम्र विनंती आहे.